पर्यायन न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। नगर जिल्ह्यात दलितांचे मुद्दे पडत असताना अण्णा हजारेंना नगर जिल्हा सोडून जावा वाटला नाही, त्या अण्णा हजारेंनी खुशाल महाराष्ट्र सोडून जावा असं वक्तव्य ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केले आहे। अण्णा हजारे महाराष्ट्र सोडणार आहेत, कुणालाही तीळ मात्र फरक पडलेला नाही। देशातली जनता, महाराष्ट्रातली जनता हळहळ व्यक्त करत नाही, उलट अण्णा हजारे कधी महाराष्ट्र सोडणार आहेत याची वाट बघतायत। कारण अण्णा हजारेचं उपोषणाच्या धमक्या या स्वार्थी आहेत, मॅनेज असणाऱ्या उपोषणाच्या धमक्या असतात। आजपर्यंत धमकी देणे पाठीमागे होणे हीच असणारी त्यांची स्टाईल राहिलेली आहे। त्यांच्या उपोषणाच्या आसराला एक्सपायरी आलेली आहे। आणि ज्या नगर जिल्ह्यामध्ये दलित अत्याचाराने थैमान घातलं, दलितांचे मुर्दे पडले, नितीन आगे, सागर शेजवळ, सोनई हत्याकांड एका पाठोपाठ एक हत्याकांड आजच्या तारखेपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। नगर जिल्हा देशातील नंबर एकचं दलित अत्याचाराचं केंद्र झालंय। अण्णा हजारेंनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही, अण्णा हजारेंनी कधी उपोषणाचा इशारा दिला नाही, अण्णा हजारेंनी कधीही आंदोलन केलं नाही। अण्णा हजारेला त्यावेळेस महाराष्ट्र नगर सोडून जावा वाटलं नाही। अण्णा हजारे हे फक्त नौटंकी करू शकतात, याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत। त्यांनी उपोषणाचे इशारे देणे बंद करावेत। आज अण्णा हजारे यांनी नाव बदलून अण्णा इशारे नाव ठेवावं अशी असणारी आमची त्यांना कळकळीची विनंती आहे। या महाराष्ट्रात अनेक महापुरुष झाले, समाज सुधारक झाले, आंदोलक झाले, या ठिकाणी लढता लढता मेले, या व्यवस्थेच्या विरोधात लढत असताना शहीद झाले। कधीही महाराष्ट्र सोडून जाण्याची त्यांनी धमकी दिली नाही, कधीही पळपुटेपणा केला नाही। म्हणून अण्णा हजारेंचा हा स्वार्थी उपोषणाचा इशारा याला असणारा आम्ही याचा निषेध करतो। लढायचा असेल तर नीट लढावं अशी असणारी आमची भूमिका आहे। जय हिंद।